आणि नवीन मच्छीमार कायद्याविरोधात रत्नागिरीतले मच्छीमार आता आक्रमक झालेत. या कायद्याला विरोध करण्यासाठी परिसीन मच्छीमार आज रस्त्यावरती उतरले. हजारो मच्छीमारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करत या कायद्याला विरोध दर्शवलाय. सुमारे 4 ते 5 हजार मच्छीमार या आंदोलनामध्ये सहभागी झालेत. राज्य सरकारच्या कायद्यामध्ये एलईडी आणि परसिसींद्वारे होणाऱ्या अवैध मच्छीमारी विरोधात कठोर कारवाईची तरतूद आहे. परसिसीन मच्छीमारांनी या कायद्याविरोधात आक्रमक भूमिकाही घेतली आहे. सीन मच्छीमार रस्त्यावरती उतरलेला आहे हजारोंच्या संख्येनं. हा मच्छीमार जर आपण पाहिला तर रस्त्यावर उतरतोय. महिला देखील यामध्ये सहभागी झालेल्या आहेत. त्यांच्या प्रमुख मागण्या नेमक्या काय आहेत आपण समजून घेऊया. मोर्चा का काढताय आज? मुळात राज्य शासनाने जो आमच्या विरुद्ध कायदा काढलेला आहे तो सुधारित फक्त एकच कॅटेगरीला आम्हाला पर्सिनेटला त्यांनी निवडून फक्त एकाच कॅटेगरीला टार्गेट करून आमच्यावर एवढा अन्यायकारक जे सुधारित कायदे आणि 2016 जो कायदा जो होता तो रद्दबातील झालेला असून न्यायालयाने ठरवला असून देखील त्या अनुषंगाने अजूनपर्यंत आमच्यावर जे निर्बंध लावलेले आहेत सुधारित कायद्याच्या अनुषंगाने जे आमच्यावर फाईन वगैरे लावलेले आहेत ते शासनाकडे आम्ही वेगवेगळे निवेदनं देऊन आमचं साखळी उपोषण मागील 3 महिन्यापासून दाखवूनसुद्धा ते आमच्या विरुद्ध काही दखल घेत नाही म्हणून आम्ही एवढा भव्य मोर्चा काढलेला आहे. जाचकाठी म्हणजे काय? जाचकाठी म्हणजे पर्सिनेटला 4 महिन्याची बंदी. पर्सिनेटचे विनाकारण कुठलाही सायंटिफिक अभ्यास न करता त्यांच्या लायसनची संख्या कमी करणे, त्यांना परवाने न देणे, इतर घटक मासेमारीचे जे पर्यावरणाला हानिकारक आहेत त्याला खुले राजरोषपणे त्यांनी परवाने देण्याची सुरुवात केलेली आहे. आमचा पर्सिनेट लायसन, आमचा पर्सिनेट जो मासेमारी आहे हा इको फ्रेंडली असून जागतिक स्तरावर तरीसुद्धा फक्त आम्हाला मुठ्ठीभर समजून आमच्यावर अन्यायकारक केवळ वोट बँकसाठी करतायत अशी आमची सरकारकडे मागणी आहे. मागण्या कधीपर्यंत पूर्ण झाल्या? तातडीने पूर्ण व्हायला पाहिजे. हे मच्छीमारांचे मागणे आहेत, नाही तर आम्ही परत ह्याच्या डबल मोर्चा करणार. सरकारच्या विरोधात करणार, असलम शेखच्या विरोधात करणार. असलम शेखने आमच्यासाठी काय नाही केलेलं आहे, फक्त आपल्या एरियात वोट बँक करतोय, बाकी काय नाही. राजीनामा देवा असलम शेखनी. कुठले कुठले लोक आता मच्छीमारात सहभागी? सर्व मच्छीमार आहेत, सर्व मोठे छोटे सर्व मच्छीमार एकजुटीने आलेले आहेत. जिल्ह्यातले परिसीन मच्छीमार आता इथे सहभागी झालेले आहेत. सरकारनं आमच्या मागण्या तातडीने मान्य करावा, अन्यथा आम्ही आणखीन मोठं आंदोलन किंवा मोर्चा काढू अशी असं एकंदरीत मच्छीमारांचं म्हणणं आहे. कॅमेरामॅन शुभम राऊत सह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.